तुमच्यापैकी एक जणाने कोणीतरी मला विचारलं होतं की इंग्लिश वाचन सर तुम्ही शिकवताय, आम्ही सराव पण करतोय, पण आम्ही जे वाचतोय ते करेक्ट वाचतोय का नाही हे कसं कळणार? आणि मग माझ्या असं लक्षात आलं की त्या विद्यार्थ्याचा हा जो प्रश्न होता तो अगदी रास्त होता. आणि म्हणूनच आज मी पहिल्यांदाच तुमच्यासमोर एक पॅरेग्राफ लिहून ठेवलेला आहे आणि आता हा पॅरेग्राफ आपल्याला वाचायचा आहे. आता काय होईल की मी तुम्हाला असं सांगेल सुरुवातीला की व्हिडिओ पॉज करा आणि हा पॅरेग्राफ वाचा, गरज पडली तर त्याला रेकॉर्ड करा, ऑडिओ रेकॉर्ड करा, व्हिडिओ रेकॉर्ड करा तुमचं वाचन, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा मी कसं वाचलंय ते बघा. तुम्हाला त्याच्यातल्या काही चुका लक्षात येतील आणि तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. तर चला बघूयात की वाचन तुमचं बरोबर येतंय का नाहीये. मित्रांनो या ठिकाणी बघा, सारा काही काही गोष्टी अशा असतात की त्या सहज आपल्याला वाचता येऊ शकतात. सारा लव्ड ॲनिमल्स, ॲनिमल्स एव्हरी. आता हा जो एव्हरी शब्द आहे ओके, हा एक प्रकारे साईट वर्ड आहे, म्हणजे तो फोनिक्सच्या नियमाने आपल्याला वाचता येत नाही, तरी पण काही गोष्टी त्यातल्या आपल्याला कळू शकतात. हे ई आहे, ईचा उच्चार आपण ए असा करतोच, व्हीई व नाही होत तर त्याचा उच्चार एव्ह एव्ह एव्ह, आणि आर वाय, आर र आणि वायचा उच्चार दोन प्रकारे केला जातो जनरली. वाय हे कधी कधी वॉवेल सारखं वागतं आणि कधी कधी ते कॉन्सोनंट पण असतं, म्हणून त्याला सेमी वॉवेल पण म्हणतात, राईट? तर मग इथं वायचा उच्चार आय सारखा आहे, एव्हरी एव्हरी म ऑ र निंग, बघा म ऑ र निंग मॉर्निंग, एव्हरी मॉर्निंग. शी ओक, आता हे बघा डब्ल्यू ओ के ई, इथं मॅजिकल ई आहे, हे ओ आणि हे ई असं जेव्हा येतं आणि मध्ये कॉन्सनंट येतो आपण शिकलेलो आहोत, तर तेव्हा याचाच उच्चार केला जातो, शेवटचं ईचा उच्चार होत नाही. ते मग या ठिकाणी व ओ क ओक उठणे, ओके ओक अप. ई ए आर एल वाय अर्ली, अर्ली पुन्हा इथं हे ई या वाय सारखंच आहे, अर्ली इथं हे वाय हे या वाय सारखंच आहे, म्हणून त्याचा उच्चार ई होतोय, अर्ली. टू फीड, आता इथं लॉन्ग वॉवेल बघा, डबल ई आहे, फीड फ ई ड फीड. हर कॅट, व ई अर्स विस्कर्स विस्कर्स. अँड टेक, पुन्हा इथं बघा ए आणि ई आहे, मध्ये कॉन्सोनंट आहे, या ईचा उच्चार नाही, याचाच उच्चार होणार, ट ए क टेक टेक. हर डॉग, म ॲक्स मॅक्स. फॉर अ वॉक वॉक, यातलं हे यल सायलेंट आहे, वॉक. इन द पार्क पार्क. वन डे व्हाइल व्हाइल, इथे सुद्धा बघा आय कॉन्सोनंट ई, म्हणजे हे ईचा उच्चार होणार नाही, या आयचा उच्चार होणार, व्हाइल. दे वेर, आता वेर हे साईट वर्ड आहे, बघूनच लक्षात ठेवायचं आहे. दे वेर आउट. इक्स, ई एक्स काय झालं, इक्स प आणि ल प्ल, एक्सप्ल ओ रिंग एक्सप्लोरिंग एक्सप्लोरिंग. सारा, स आणि प एकत्र आलं, जोड शब्द आहे, स्प स
आणि हे अ स्पॉटेड स्पॉटेड अ कलरफुल इथे शेवटी फुल आहे लक्षात घ्या हे खूप समोरचं जर आलं नाही तर हे लक्षात येते त्याच्यावरून आपण अंदाज करू शकतो कलरफुल बर्ड आयाचा उच्चार अ असा आहे बर्ड मग इथे पीई आर कधी कधी वेगळ्या ट्रिक्स पण वापरायला लागतात सुरुवातीला पीई आर पर च आणि इडी पर्च्ड पर्च्ड ऑन अ ब आणि र ब्र ए न आणि च ब्रँच इट फ आणि ल फ्ल आणि हे युचा उच्चार अ आहे फ्ल टर्ड फ्लटर इट्स व इंग्स विंग्स डब्ल्यू आय एन जी एस विंग्स अँड आता इथे बघा हे एस ओ ए आलंय ओ ए चा उच्चार ओ होतो जसं बोट मध्ये आहे सोर्ड सोर आले एवढंच काय झालं सोर आणि मग इडी लागलंय सोर इन टू द स्काय आता इथलं वाय हे इ सारखं वाचलं जाते ई सारखं वाचलं जात नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं वाचन बघा करून आणि सराव करून बघा टॅली करा काय अडचणी आल्या तर मला तुम्ही विचारू शकता टेलिग्राम मध्ये विचारा टेलिग्राम मध्ये तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट मध्ये सांगा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आणखी करायचे का हेही मला तुम्ही सांगा जेणेकरून मला त्या दृष्टीने प्रयत्न करता येतील शेवटी वाचन सुरुवातीला तरी जास्त एफर्ट द्यायची ऍक्टिव्हिटी आहे खूप जास्त सराव करत गेलं की आपल्याला यायला लागतं आपला सराव हा नियमित असला पाहिजे ओके तर त्या दृष्टीने तुम्ही सराव करा एखादा कन्सेप्ट नाही कळला व्हिडिओ पुन्हा बघा 22-25 व्हिडिओज आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला माहिती असेल तर ते पुन्हा पुन्हा बघायचे असतात काही गोष्टींच्या नोट्स काढायचे असतात फक्त एकदा एक व्हिडिओ बघून लगेच तुम्हाला वाचता येईल का तर असं अवघड असतं ओके काही गोष्टी येतीलही परंतु परफेक्ट यायचं असेल तर नियमित सराव गरजेचा आहे थांबूया तिथेच कीप वॉचिंग कीप शेअरिंग बाय